काल uh, संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातले महत्त्वाचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला होता आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठा राजकीय भूकंप झाला होता नक्की दादांनी राजीनामा का दिला याचं गूढ सर्व महाराष्ट्राला लागून राहिलं होतं राष्ट्रवादीचे अध्यक्ष खुद्द शरद पवार यांनाही माहीत नव्हतं की मा या दादांनी का राजीनामा दिला याबद्दल अनेक तर्कवितर्क शक्यता सांगितल्या जात होत्या मात्र आता थोड्या वेळा वेळापूर्वी खुद्द अजितदादांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या शक ज्या शक्यता होत्या ज्या विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पक्ष ज्या शक्यता वर्तवत होते त्या सगळ्या खोडून काढलेल्या आहेत पवार कुटुंब कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारचा गृहकलह नसून केवळ ईडीने पवार पवारसाहेबांचं नाव या सर्व घोटाळ्यामध्ये जोडल्यामुळे व्यतीत होऊन दादांनी राजीनामा दिला आहे त्यांनी कबूल केलं आज आपल्यासोबत बोलण्यासाठी रोहित दादा पवार आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा मग जी दादांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की भाजपने हे सूड भावनेने पवारसाहेबांचं नाव त्यामध्ये घेतल्यामुळं मी राजीनामा दिला मात्र विरोधक म्हणत होते की पवार फॅमिलीमध्ये गृहकल आहे काय सांगाल विरोधकांना कुठलाही दुसरा मुद्दा राहिला नाही पवार कुटुंबामध्ये काय चालतं हे पवार कुटुंबाला जास्त योग्य माहिती आहे त्यामुळे उगास पवार कुटुंबामध्ये नाक खूप सून त्याचं राजकारण करू नये असं खरं तर मला या ठिकाणी सांगायचं आहे दादा काय बोललेत कसं बोललं हे अख्ख्या राज्याला माहिती आहेत आणि ते सांगत असताना त्यांनी निर्णय का घेतला त्याच्याबद्दल पण त्यांनी क्लॅरिटी दिली आहे पण एक आहे की आज राज्यामध्ये नाही वे सा ते लोकसभेच्या वेळेसुद्धा वैयक्तिक लेवलचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात गेलं आहे आणि आज खरं तर बघितलं तर लोकांना पवार कुटुंबीय याच्यावर तर प्रेम आहे साहेबांचं काम आहे दादांचं काम आहे पण आज लोकांना ज्या अडचणी त्याच्यावर कुणी बोलत नाही ग्रहकलेश मग हे आहे यांचा वाद त्यांचा वाद याच्यावर जास्त बोललं जातं त्याच्यात कोणाचंही पोट भरणार नाही आज पोट भरण्याचे ज्या अडचणी आहेत लोकांच्या हाताला काम नाही शेतकऱ्याला अडचण आहे या सर्व गोष्टींवर बोललं पाहिजे उगाच ग्रहकलेश वगैरे त्यांना काय त्यातलं कळत नाही आणि त्याच्यात ते बोलत राहतात ती चुकीची गोष्ट आहे दादा अजित पवार हे अतिशय स्पष्ट व्यक्ती आहेत त्यांचा स्वभाव महाराष्ट्राला माहिती आहे अतिशय आक्रमक स्वभाव आहे आणि दादांचा कामाचा उरक असेल असेल हे आपण सगळेजण बघतो आज मात्र दादा एक वेगळे दादा आपल्याला बघायला आज दादा साहेबांच्याबद्दल साहेबांवरती ही वेळ आली आणि त्या मूळ दादांनी राजीनामा दिला दादा काय सांगाल दादांचं एक वेगळं रूप आज महाराष्ट्राला पाहायला बघा कुटुंबामध्ये दादा कसे हे आम्हाला माहिती आहेत पण दादा जेव्हा राजकारणामध्ये लोकांची जेव्हा कामं करत होते तेव्हा त्यांनी ते रूप दाखवलं नाही तर दाखवण्याचं तसं योग पण आला नव्हता आज जर आपण बघितलं नाहीतर अनेक वर्षापूर्वी जेव्हा त्यांचे वडील वारले होते तेव्हा साहेबांनी वडिलाची जागा घेतली पवार साहेबांनी एका मुलासारखं त्यांना वाढवलं आणि अशा परिस्थितीमध्ये साहेबांचं सा कुठलीही त्या जो काय ते घोटाळा आहे असं म्हणतात तर ह्याचा बँकेचा तर त्याच्यामध्ये पवारसाहेबांचं सा उगाच नाव आलं एक तर तो घोटाळा पण नाही आहे त्याच्यामध्ये जो आकडा दाखवला आहे तोही चुकीचा आकडा आहे उगाच इलेक्शनच्या काळामध्ये आकडा वाढून लोकांमध्ये कुठंतरी मनात एक शंका नाहीतर एक गो कुठली तरी कन्फ्युजन निर्माण करायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये साहेबांचं सा नाव तिथे आलं आणि त्याच्यामध्ये ते भावनिक झाले त्यामुळे भावनिक झाल्यानंतर शेवटी अजितदादा माणूस आहे त्याचं मन पण आहे आणि त्या भावने भावनेच्या भरात ते त्या ठिकाणी ते त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले त्यामुळे कसं आहे की कदाचित लोकांना अजितदादा काय ते कळलेच नाहीत आज त्या ठिकाणी ते भावनिक झाले म्हणून त्याचं कुठंतरी मोठं भांडवल केलं जातं पण दादा ज्या पद्धतीने कामाच्या बाध्यमातून स्ट्रॉंग आहेत काम पुढे नेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे तसं कुटुंबाच्या बाबतीत ते एकदम इमोशनल आहेत दादा राज्य सहकारी बँकेचे हा जो घोटाळा आहे याबाबत पाठपुराव पाठपुरावा करण्यासाठी तत्कालीन जे भाजपचे नेते होते एकनाथ खडसे किंवा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुद्धा सांगितलं तर की पवारसाहेबांचं यामध्ये कुठेही नाव नव्हतं आज ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवारसाहेबांच्या पाठी उभी राहते मग असं आहे की केवळ भाजप पवार कुटुंबियांना टार्गेट करायचा प्रयत्न करते यामध्ये शिवसेनेचा काही रोल नाही फक्त भाजपाचं असं म्हणणं आहे की जाणीवपूर्वक पवार कुटुंबांना टार्गेट केलं पाहिजे जेव्हा अण्णा हजारे साहेबांनी एखादं वक् वक्तव्य राष्ट्रवादीच्या विरोधात पवार कुटुंबियाच्या विरोधात केलं तेव्हा त्याचं भांडवल हे बी जे पीने केलं आता जेव्हा अण्णा हजारे स्वतः या ठिकाणी असं सांगतात की साहेबांचं त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये काही रोल नाही मग तेव्हा त्याचं भांडवल का नाही करत बी जे पी आणि बी जे पी आज फक्त अशाच विषयाचं भांडवल करतं जे खरं तर लोकांना आज त्याच्यातून काही मिळणार नाही त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितल्या पद्धतीने आज भांडवल करायचं असेल तर त्यांनी जे कामं केलेत गेल्या पाच वर्षात जे आम्हाला काही दिसली नाही सर्वसामान्य लोकांना दिसली नाही त्याच्यावर बोला त्याला उत्तर आम्ही देतो तेव्हा उघ्याच फॅमिलीला मध्ये आणून आपलं काहीतरी वेळ घालवतात त्यामुळे असं लोकांनी आता पटत नाही एकदा केलं लोकांना थोडंसं वाटलं पण आता लोकांनाही कळलं बी जे पीचं रूप आणि जेव्हा इतर पार्टी म्हणतात की ईडीचा उपयोग हा जेव्हा इलेक्शनच्या काळामध्ये केला जातो त्याला दबावतंत्र म्हणलं जातं त्याला लोकशाही म्हणत नाही जेव्हा इतर पार्टी एकत्रित येतात आणि एकुलती एक, एकुल एक बी जे पी साईडला राहते आणि ज्या सगळ्या येतात त्यांना म्हणायचं असतं नाही तर म्हणणं असतं की लोकशाही टिकली बाल जर या पार्टी लोकशाही टिकली पाहिजे यासाठी लढतात आणि इकडं बी जे पी एकटीच राहते त्याचा अर्थ लोकशाहीचा उलटा भाग म्हणजे काय दबावतंत्र तर बीजेपीला फक्त दबावतंत्र कळतं धन्यवाद दादा हे होते राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार आपल्या सर्वांना माहिती आहे की अजित पवार हे अतिशय आक्रमक नेते होते आणि आज ते स्वतः त्यांचं एक भावनिक रूप आपल्याला बघायला मिळालं येणाऱ्या काळात अजितदादांचा पुन्हा एकदा झंजावात राज्याला नक्कीच पाहायला मिळेल हेमंत गडकरी एच डब्ल्यू मराठी बारामती